नमस्कार. आपल्या दिनदर्शनमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आता आपण आजच्या ठरावावरी धुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण विशेष सभा आज दिनांक 13/6/22 रोजी दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण सभा हॉलमध्ये घेण्यात आली. आजच्या सभेचे एकूण विषय 1 ते 16 होते. बऱ्याच दिवशी खेळीमेळीच्या वातावरणात पास केलेत. राष्ट्रवादी पक्षाचे किरण पाटील यांनी शेतकरी यांच्यासाठी काय योजना पावसाळ्यात राबवणार असा प्रश्न अधिकारी यांना विचारला. त्यावर कृषी सभापती संग्राम पाटील यांनी अधिकारी सोनवणे उत्तर देतील असा आग्रह धरला. दुसरा प्रश्न विचारणार म्हणून अधिकारी यांना खाली बसा असे किरण पाटील यांनी सांगितले. यावर कृषी सभापती किरण पाटील यांच्यावर भडकले. दोघांमध्ये खडाजंगी झाली. एकमेकांवर जाऊन दोघांकडनं आवराआवरी केली. गटनेते पोपटराव सोनवणे यांनी आरोप केला. सत्ताधारी यांनी उत्तर देण्याचे काम असते. दादागिरी करून आमच्यावर दबाव आणतात, दाबून मारतात. आम्ही आघाडीतर्फे निषेध करतो असे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे यांनी प्रसार माध्यमांशी संवादही साधला. यावेळी सीओ विश्वेश्वरी मॅडम, अध्यक्ष तुषार रंदे, उपाध्यक्ष कुसुमताई निकम, मंगलाताई पाटील, धरती श्री देवराय, GP अधिकारी यावेळी उपस्थित होते. आणि चारा आहे कुठल्या या सभेमध्ये माजी सभापती किरण पाटील यांनी काही प्रश्नांबाबतचा ओहोपोह केला आणि अधिकाऱ्यांकडून त्यांना उत्तर अपेक्षित होते. तशाच जे कृषी सभापती होते त्यांनी अगदी अवरच्या भाषेत त्यांना सांगितलं खाली बसा असं आणि म्हणून सभागृहामध्ये काही काळ गोंधळ निर्माण झाला. विशेषतः लोकशाहीच्या या प्रथा आहेत की विरोधकांना विरोधकांचं काम करू दिलं पाहिजे, सत्ताधाऱ्यांनी त्याची उत्तरं दिली पाहिजे, पण ते उत्तर देण्यापासून टाळलं. त्यांना राग जो आलेला आहे की काही कामांना स्थगिती आली. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मार्च 2020 मध्ये जी काही ऐनवेळच्या विषयामध्ये 700 कोटीच्या कामाचे लिहून घेतलेलं होतं आणि त्याच्या विरोधात हसन मुश्रीफ साहेबांकडे जाऊन नंतर आयुक्तांकडे जाऊन आम्ही याचिका दाखल केली आणि त्याचे सर्व चौकशी झाली, ते सर्व कामं थांबलेली आणि म्हणून काही मंडळी वेगळा अर्थ काढून किरण पाटलावर आज सूड उघडण्याचा प्रयत्न करतात तो अत्यंत निषेधार्थ आहे. सभागृहामध्ये प्रत्येक सदस्याला अधिकार आहे त्याचे प्रश्न विचारण्याचा आणि त्याचे समर्पक उत्तर देण्याचे अधिकार हे सभागृहामध्ये जे काही उपस्थापीठासीन अधिकारी असो, इतर सभापती असो, अशा प्रकारचा आज
ही संस्था माझ्या अध्यक्षांवर थोडा राग आहे की ते सभागृहाचे पीठासन अधिकारी असतात, त्यांनी व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या लोकांना आवर घालण्याची त्यांची जबाबदारी असते. आज ते कमी पडले, काम चांगलं करतात म्हणून त्यांच्या सभाचा गैरफायदा घेतला गेला आणि म्हणून आजचा प्रकार जो होता निंदनीय होता, म्हणून त्या प्रकारचा मी निषेध करतो. आजचे बातमीपत्र संपले, पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात.